नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्व परीक्षा 2024 जानेवारी 2023 चालू घडामोडीचं हे टार्गेट क्रमांक 19 आहे। याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर सर्वांनी बघून घ्या। 180 प्रश्न आपण जानेवारीचे याच्या आधीच्या व्हिडिओच्या सिरीजमधून आपण सगळे पूर्ण केलेले आहेत। 180 चालू घडामोडीचे प्रश्न म्हणजे 180 चालू घडामोडीचे तुमच्या कन्सेप्ट जे आहेत ते आपण क्लिअर केलेले आहेत एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये। त्याच्यामुळे ज्यांना चालू घडामोडीचे स्कोर चांगला करायचा आहे 2024 परीक्षेमध्ये, त्यांनी वेळ न दवडता झालेले सगळे व्हिडिओज एकदा पाहून घ्या। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद कोणते राज्य आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक जे आहे हे 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद आहे, यजमानपद राज्य आहे। तर 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव 12 ते 26 जानेवारी दरम्यान कर्नाटकातील हुबली धारवाड या जुळ्या शहरांमध्ये होणार आहे। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं की यंदाच्या युवा महोत्सवाची जी थीम आहे तिचं नाव आहे विकसित युवा विकसित भारत, लक्षात ठेवा। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 उद्घाटन केलं होतं। तर लक्षात ठेवा हे 26वे राष्ट्रीय युवा महोत्सव आहेत जे की कर्नाटक राज्यामध्ये होणार आहेत, म्हणजे यजमानपद कर्नाटक राज्य आहे आणि ते कर्नाटकातील हुबळी धारवाड या जुळ्या शहरामध्ये होणार आहे। केंद्रीय युवा व्यवहार मंत्री आहेत अनुराग सिंह ठाकूर आणि यांनी या युवा महोत्सवाची जी थीम आहे ते आहे विकसित युवा विकसित भारत। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 उद्घाटन केलं होतं, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? तर याचं उत्तर आहे जपान। तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपान या देशाकडे आहे, ठीक आहे। तर हेनली पासपोर्ट इंडेक्स अहवाल 2023 नुसार जपान 2023 वर्षासाठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत अव्वल स्थानावरती आहे। जपानी नागरिक जगभरातील तब्बल 193 देशांमध्ये व्हिजा मुक्त किंवा व्हिजा ऑन अरायव्हल प्रवेश गंतव्यस्थानामध्ये प्रवास जे आहे ते करू शकतात, म्हणजे 193 देशांमध्ये ते व्हिजा मुक्त किंवा व्हिजा ऑन अरायव्हल प्रवेश करू शकतात। याच्यामध्ये दुसरं स्थान जे आहे हे सिंगापूरचं आहे आणि दक्षिण कोरियाचं आहे, म्हणजे या दोन्ही देशांनी जे आहे हे दुसरं स्थान जे आहे ते सामायिक केलेलं आहे। जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट निर्देशांक 2023 भारतीय पासपोर्ट जो आहे 85व्या क्रमांकावरती आहे आणि 59 गंतव्यस्थानांना तो व्हिजा मुक्त प्रवेश देऊ शकतो। तर निश्चितच हे लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही। तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा कोणत्या देशाकडे, तर तो आहे जपान या देशाकडे, कारण 193 देशांमध्ये व्हिजा मुक्त किंवा व्हिजा ऑन अरायव्हल प्रवेश गंतव्यस्थानामध्ये जपानी नागरिक जे आहेत हे प्रवेश करू शकतात। याच्यामध्ये दुसरं स्थान जे आहे सिंगापूरनं आणि दक्षिण कोरियानं सामायिकरित्या जे आहे ते पटकावलेलं आहे आणि भारत जो आहे हा 85व्या स्थानावरती आहे, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल। पुढील प्रश्न बघूया, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कोणत्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो? तर याचं उत्तर आहे जानेवारी या महिन्यामध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हा रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो। सप्ताहादरम्यान सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे। मंत्रालय विविध ठिकाणी नुक्कड नाटक किंवा स्ट्रीट शो आणि संवेदनशीलता मोहिमांसह अनेक उपक्रम सुद्धा या सप्ताहादरम्यान राबवणार आहे। तर निश्चितच लक्षात ठेवा, तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कोणत्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो? उत्तर आहे जानेवारी, आणि कधी 11 ते 17 जानेवारी दरम्यान यावेळी पाळला जाणार आहे सप्ताह, ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न बघा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2022 दरम्यान भारताच्या हवामान स्टेटमेंट अहवाल सादर केला? तर याचं उत्तर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं 2022 दरम्यान भारताच्या हवामानावर स्टेटमेंट अहवाल सादर केला। तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय हवामान विभागानं 2022 दरम्यान भारताच्या हवामानावरील विधान अहवाल जो आहे हा जारी केलेला आहे। तर अहवालानुसार 2022 भारतातील वार्षिक सरासरी जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा, म्हणजे 1981 ते 2010 या कालावधीचा तुलना करता 0.51 डिग्री सेंटीग्रेडनं जास्त होतं। तर निश्चितच लक्षात ठेवा, आणि 1901 देशव्यापी नोंदी सुरू झाल्यापासून 2022 हे वर्ष रेकॉर्डवरील 5वं सर्वात उष्ण वर्ष आहे असं देखील मेन्शन केलेलं आहे। तर निश्चितच हे लक्षात ठेवा। तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2022 दरम्यान भारताच्या हवामानावर स्टेटमेंट अहवाल सादर केला? पृथ्वी विज्ञान मंत्रालय याच्या अंतर्गत जी भारतीय हवामान विभाग आहे यांनी भारताच्या हवामानावरील विधान अहवाल जारी केला। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतातील वार्षिक सरासरी जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचं तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा
प्लस म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट 51 डिग्री सेंटीग्रेडनं जास्त होतं, म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट लक्षात ठेवायचं, पॉईंट 51, ओके. आणि 1901 मध्ये देशव्यापी नोंदी सुरू झाल्यापासून 2022 हे वर्ष रेकॉर्डवरची सर्वात पाचवं उष्ण वर्ष आहे. पुढील प्रश्न बघा, कोणत्या भारतीय राज्याने राज्यातील आदिवासी महिलांना 30% प्रादेशिक आरक्षण प्रदान करणार विधेयक मंजूर केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे उत्तराखंड या भारतीय राज्यानं राज्यातील आदिवासी महिलांना 30% प्रादेशिक आरक्षण प्रदान करणारं विधेयक मंजूर केलं. तर उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंग यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्यातील आदिवासी महिलांना 30% प्रादेशिक आरक्षण प्रदान करणाऱ्या विधेयकाला संमती दिली. उत्तराखंड सार्वजनिक सेवा महिलांसाठी प्रादेशिक आरक्षण विधेयक 2022 राज्य विधानसभेनं मंजूर केलेला आहे. ठीक आहे, तर निश्चितच लक्षात ठेवा, पॉलिटिशियन रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर कोणत्या भारतीय राज्याने राज्यातील आदिवासी महिलांना 30% प्रादेशिक आरक्षण प्रदान करणारं विधेयक मंजूर केलं? उत्तर आहे उत्तराखंड. आणि उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंग आहेत ज्यांनी या विधेयकाला संमती जी आहे ती दिलेली आहे. आणि उत्तराखंडच्या विधानसभेनं सुद्धा हे विधेयक जे आहे हे मंजूर केलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, जागतिक हिंदी दिवस परिषद 2023 यजमान कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे फिजी. हा जो देश आहे हा जागतिक हिंदी दिवस परिषद 2023 यजमान देश आहे. तर जागतिक हिंदी दिवस, ज्याला विश्व हिंदी दिवस असेही म्हणतात, दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हिंदी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करणे हा या दिवसापाठीमागचा उद्देश आहे. हिंदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पारंपरिक ज्ञान ही या वर्षीच्या परिषदेची थीम आहे. आणि जागतिक हिंदी दिन परिषद नाडी फिजी या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर जागतिक हिंदी दिवस जो आहे हा दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कशासाठी? हिंदी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि जगभरामध्ये हिंदी भाषेचा प्रचार करणं. आणि थीम काय आहे? हिंदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पारंपरिक ज्ञान. आणि हे कुठं होते? नाडी फिजी या ठिकाणी हा जागतिक हिंदी दिन परिषद जो आहे हा होणार आहे, तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचं उद्घाटन केलं? तर याचं उत्तर आहे इंदूर या शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचं उद्घाटन केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरमध्ये इन्व्हेस्ट मध्य प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर समिटच्या 7व्या आवृत्तीचं व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने त्यांनी उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे. तर राज्य सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाची थीम मध्य प्रदेश द फ्युचर रेडी स्टेट अशा प्रकारची आहे. ओके, मध्य प्रदेश द फ्युचर रेडी स्टेट. गयानाचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली आणि सुरिनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी देखील या बैठकीला, या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटला संबोधित जे आहे ते केलेलं आहे. गयाना आणि सुरिनाम लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचं उद्घाटन केलं? ते केलेलं आहे इंदूरमध्ये. हे 7वं ग्लोबल समिट आहे. ठीक आहे, इन्व्हेस्ट मध्य प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचं 7व्या आवृत्तीचं हे समिट आहे जे की इंदूरमध्ये घडत आहे. आणि मध्य प्रदेश द फ्युचर रेडी स्टेट अशी या कार्यक्रमाची थीम आहे. आणि या बैठकीला, ग्लोबल इन्व्हेस्टर समिटला, गयानाचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली आणि सुरिनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी त्यांनी संबोधित केलेलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघा, भारताने अलीकडेच चाचणी केलेल्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे पृथ्वी 2. हे भारताने अलीकडे चाचणी केलेल्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं नाव आहे पृथ्वी 2. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOने ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून पृथ्वी 2 या शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की क्षेपणास्त्राने अचूकतेने लक्ष गाठले आणि वापरकर्ता प्रशिक्षण प्रक्षेपणानं पृथ्वी 2 क्षेपणास्त्राचे सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक मापदंड यशस्वीरित्या प्रमाणित केले, ज्याचा पल्ला सुमारे 350 किलोमीटर इतका आहे. म्हणजे याची रेंज किती आहे? 350 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. बरे कुठून प्रक्षेपित केलेलं होतं? हे ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून प्रक्षेपित जे होते केलेलं होतं. याला शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असं म्हटलं जातं कारण याची रेंज जी आहे ती 350 किलोमीटरच्या आसपास आहे. ओके, तर या तुम्हाला गोष्टी लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर भारताने अलीकडेच चाचणी केलेल्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं नाव काय? उत्तर आहे पृथ्वी 2. पुढील प्रश्न बघा, भारतातील कोणत्या विमानतळाने 2022 सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या जागतिक विमानतळाच्या सिरियम यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे? तर याचं उत्तर आहे बेंगळुरू या विमानतळानं 2022 सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या जागतिक विमानतळांच्या सिरियम यादीमध्ये दुसरा स्थान जो आहे तो पटकवलेला आहे. तर सिरियम एव्हिएशन अनालिटिक्सद्वारे जाहीर केलेल्या 2022 सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या जागतिक विमानतळाच्या यादीनुसार
टोक्यो जपानचे हनेडा विमानतळ जे आहे हे पहिल्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, हनेडा विमानतळ जे टोक्यो जपानचं आहे आणि बंगळुरूचे कॅम्पगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळानं हा दुसरा क्रमांक पटकवला, तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानं हा सातवा क्रमांक जो आहे या सिरियम एव्हिएशन अॅनालिटिक्सद्वारे जाहीर केलेल्या अहवालामध्ये जो आहे तो पटकवलेला आहे. तर निश्चितच तुम्ही लक्षात ठेवा. तर भारतातील कोणत्या विमानतळानं 2022 सर्वोच्च कामगिरी करणं जागतिक विमानतळाच्या सिरियम यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकवला? बेंगळुरूच्या काय नाव त्याचं? कॅम्पगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की दिल्लीमध्ये आहे याने सातवा क्रमांक जो आहे ते सिरियम यादीमध्ये पटकवलेला आहे. आणि पहिला टोकियो जपानचा हनेडा विमानतळ आहे. ठीक आहे, लक्षात ठेवून घ्या. नंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या विमा कंपनीनं अवयवदान उपक्रम आणि जिंदगी एक्सप्रेस नावाची रिले मॅरेथॉन सुरू केली? तर याचं उत्तर आहे एडलवाइज टोकियो लाईफ इन्शुरन्स या विमा कंपनीनं अवयवदान उपक्रम आणि जिंदगी एक्सप्रेस नावाची रिले मॅरेथॉन जी आहे ती सुरू केलेली आहे. तर एडलवाइज टोकियो लाईफ इन्शुरन्सनं 3 आठवड्यांचा अवयवदान उपक्रम सुरू केला. उपक्रमाचा एक भाग म्हणून अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरामध्ये सुमारे 5,500 किलोमीटर प्रवास करण्यासाठी जिंदगी एक्सप्रेस नावाची रिले मॅरेथॉन देखील या एडलवाइज लाईफ इन्शुरन्स कंपनीनं सुरू केली होती. सलग चौथ्या वर्षी मोहन फाउंडेशन या अवयवदान क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओशी हात मिळवून एडलवाइज कंपनीनं हा उपक्रम जो आहे हा सुरू केलेला होता. ठीक आहे, तर निश्चितच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या विमा कंपनीनं अवयवदान उपक्रम आणि जिंदगी एक्सप्रेस नावाची रिले मॅरेथॉन सुरू केली? उत्तर आहे एडलवाइज टोकियो लाईफ इन्शुरन्स. त्याच्यानंतर हे झाले 10 प्रश्न. आता आपण पटकनचा रिकॉप बघून घेऊया. तर 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद कोणते राज्य आहे? उत्तर आहे कर्नाटक. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? उत्तर आहे जपान. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कोणत्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळतो? उत्तर आहे जानेवारी. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2022 दरम्यान भारताच्या हवामानावर स्टेटमेंट अहवाल सादर केला? पृथ्वी विज्ञान मंत्रालय. कोणत्या भारतीय राज्याने राज्यातील आदिवासी महिलांना 30% प्रादेशिक आरक्षण प्रदान करणारे विधेयक मंजूर केलं? उत्तर आहे उत्तराखंड. जागतिक हिंदी परिषद दिवस परिषद 2023 यजमान कोणता देश आहे? उत्तर आहे फिजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचं उद्घाटन केलं? उत्तर आहे इंदूर. भारताने अलीकडे चाचणी केलेल्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं नाव काय आहे? उत्तर आहे पृथ्वी 2. भारतातील कोणत्या विमानतळाने 2022 सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या जागतिक विमानतळाच्या सिरियम यादीत दुसरा क्रमांक पटकावला? उत्तर आहे बेंगळुरू. कोणत्या विमा कंपनीनं अवयवदान उपक्रम आणि जिंदगी एक्सप्रेस नावाची रिले मॅरेथॉन सुरू केली? उत्तर आहे एडलवाइज टोकियो लाईफ इन्शुरन्स. ओके, तर अशा प्रकारचे 10 प्रश्न आहेत. तर सर्वांनी तुम्ही निश्चितच जे आहे ह्या लक्षात गोष्टी लक्षामध्ये ठेवून घ्या. व्हिडिओ 2 ते 3 वेळा तुम्ही रिवाईज करून ऐका. जितक्या जास्त वेळा ऐकाल तितके करंट अफेअर्सची तुमची उजळणी चांगल्यापैकी होऊन जाईल आणि जास्तीत जास्त स्कोर हा तुमच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये निश्चितपणे होऊन जाईल. तर या व्हिडिओसोबतच आपण जानेवारी 2023 मधील टार्गेट 19 पूर्ण केलेला आहे आणि 190 प्रश्न आपण जानेवारी 2023 मधील चालू घडामोडीशी रिलेटेड आपण बघितलेले आहेत. त्याच्यामुळे वेळ जाण्याआधी आधीचे झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एक प्लेलिस्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून झालेले सगळे थोडासा वेळ काढा. ठीक आहे, एक एक मार्क महत्वाचा आहे. तुम्हाला जर लाईफमध्ये सेटल व्हायचं असेल एक एक विषय परफेक्ट चांगल्या पद्धतीने करत चला एमपीएससीच्या परीक्षा क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला निश्चितच सिरीज ही मदत करणार आहे. त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.